नमस्कार, मी डॉक्टर शिवा रिवा, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर आणि लातूर। विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया लेवलचे MBBS म्हणजे गव्हर्नमेंट MBBS, गव्हर्नमेंट BDS, एम्स, जिपमर, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि डीम युनिव्हर्सिटी या संदर्भातला जो काय MCC करण्याची काय प्रवेश प्रक्रिया राबवली जाते, तर त्याचा मॉपअप राऊंड जो येतो ऑलरेडी त्याची सिलेक्शन लिस्ट जी इथे जाहीर झालेली आहे, त्या संदर्भात आपण हा छोटासा व्हिडिओ आपल्याला शेअर करतोय। 15% BA गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस, ॲडिशनली पूर्ण 100% डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस, 100% एम्स, 100% जिपमर या सगळ्या सीट्स या MCC थ्रू भरल्या जातात। त्या संदर्भाने अनेक मुलांनी अर्ज केलेले असतील। MCC कडनं ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आणि याचा जो तिसरा राऊंड म्हणजे मॉपअप राऊंड जो आहे तो काल सायंकाळी पब्लिश झालेला आहे। आणि ज्या मुलांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेले आहेत, तर त्या सगळ्या मुलांनी जे आहे तर 8 डिसेंबर ते 12 डिसेंबरच्या दरम्यान प्रवेश घ्यायचा आहे। याच्यामध्ये आज ऑलरेडी 9 तारीख आहे। आता इथं काही अंशी तुमची अडचण होऊ शकते, कारण बऱ्याचशा काही कॉलेजला DD ची डिमांड केली जाऊ शकते, परंतु ड्यू टू हॉलिडे जे आहे तर तुमचं चेकसुद्धा स्वीकारला जाईल। आणि जे काही वर्किंग डेज असतील नंतर, त्या वर्किंग डेजमध्ये तुम्ही नवीन त्या कॉलेजच्या रिक्वायरमेंटप्रमाणे DD किंवा RTGS करून त्या कॉलेजचं जे काही रिक्वायरमेंट आहे फीच्या संदर्भानं ती तुम्हाला फुलफिल करता येईल। स्पेसिफिकली मेजर अडचण होऊ शकते जिथं डीम युनिव्हर्सिटीचे ॲडमिशन मिळालेले आहेत त्या ठिकाणी, कारण ह्यूज अमाऊंट असते, 20 लाख, 25 लाख, 22 लाख अशी फीज भरायची असते। आणि त्या केसमध्ये मग काही अंशी कॉलेजकडनं DD ॲक्सेप्ट केला जाईल की नाही जाईल थोडा डाऊटफुल विषय आहे, तरी पण आपण रिक्वेस्ट जर केली तर निश्चितपणे ते चेकसुद्धा घेऊ शकतील। आणि मग नंतर वर्किंग डेजमध्ये आपण DD काढून संबंधित कॉलेजला देऊन आपलं जे काय प्रोसेस आहे ती कम्प्लीट करावी। सो 8 तारखेपासून 12 तारखेच्या दरम्यान, ऑलरेडी आज 9 तारीख आहे, तर इथून पुढे तुमच्याकडं 10, 11 आणि 12 म्हणजे 3 दिवस तुमच्याकडे उपलब्ध आहेत। सो ज्याही मुलांनी MCCच्या माध्यमातनं MBBSसाठी अप्लाय केलेलं होतं, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट MBBS असतील, एम्स आणि जिपमर असतील आणि ॲडिशनली डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस असतील, ज्या कुठल्या कॉलेजसाठी तुम्ही चॉईस फिलिंग केलेली होती आणि जर आपल्याला अलॉटमेंट मिळालेली असेल, तर आपल्याला संबंधित वेळेच्या आत जे आहे तर कॉलेजला जाऊन प्रॉपर जे काय रिसर फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करून ॲडमिशन घ्यायचं असणार आहे। सो जे पण याच्यामध्ये असतील त्या सगळ्यांनी या सूचना फॉलो कराव्यात। आणि हे जे काय राऊंड आहे, हे 3rd राऊंड आहे, याच्यानंतर जे डीम युनिव्हर्सिटी असतील तर त्या काही पुढच्या त्यांचं स्टे वॅकन्सी राऊंड असेल डायरेक्टली आता। आणि जर गव्हर्नमेंटच्या किंवा एम्स किंवा जिपमरच्या कुठल्या सीट्स जर वेकंट राहिल्या, तर त्यासाठी जे आहे तर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड जो आहे तो पब्लिश होईल, म्हणजे त्यासाठी 14 प्रोसेसिंग म्हणजे डायरेक्टली जे तुम्ही आता चॉईस फिलिंग केलेली आहे त्या चॉईस फिलिंगच्याच माध्यमातून 14 ते 15 डिसेंबर अलॉटमेंट असेल, प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट, त्याचा रिझल्ट 16 तारखेला असेल आणि रिपोर्टिंग 17 ते 20 तारखेच्या दरम्यान असेल। म्हणजे आता ज्या मुलांना मॉपअप राऊंडमध्ये MBBSला ॲडमिशन मिळालं गव्हर्नमेंट कोट्यातनं, गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा एम्सला किंवा जिपमरला किंवा अजून इतर जे काय सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत किंवा BSc नर्सिंग वगैरे आहेत, ज्यांनी ज्याच्यासाठी अप्लाय केलं ते फक्त डीम युनिव्हर्सिटी सोडून, जर 3rd राऊंडमध्ये म्हणजे मॉपअप राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतरही आपण प्रवेश घेतला नाही, म्हणजे जे नॉन रिपोर्टेड सीट्स असतील जिथं विद्यार्थ्यांनी म्हणजे नॉन रिपोर्टिंग आणि नॉन जॉईनिंग वेकंट सीट्स हे जेवढे कुठले असतील त्या संदर्भाने एक परत एक ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड कंडक्ट केला जाईल। आणि ज्या मुलांना मग पुढच्या राऊंडमध्ये म्हणजे ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडमध्ये जर कुठे ॲडमिशन मिळालं, तर मग मात्र त्यांना 17 तारखेपासून 20 तारखेपर्यंत ॲडमिशन घ्यायचं राहील आणि त्याचे अलॉटमेंट जे आहे ते 16 तारखेला येईल। यासाठी सेपरेट कुठलीही वेगळी चॉईस फिलिंग आता होणार नाही, स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये जी चॉईस फिलिंग आता झालेली होती तीच पुढे कन्सिडर केली जात असते। सो हे अजून एक ॲडिशनल महत्त्वाची माहिती जी इथं तुम्हाला शेअर करतो आहे। जे पण ऑलरेडी या ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं, राऊंड 1 मध्ये असेल, राऊंड 2 मध्ये असेल किंवा मॉपअप राऊंडला असेल, तर त्यांनी त्या त्यावेळेस रजिस्ट्रेशन करून रिसर डिपॉझिट पे करून प्रोसेसमध्ये गेलेले होते, परंतु ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंड जो होणार आहे किंवा डीम युनिव्हर्सिटीचा स्टे वेकन्सी राऊंड जो होणार आहे, यासाठी मात्र नव्यानं कुठले रजिस्ट्रेशन आता ओपन होणार नाहीत। जे ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत
परंतु ज्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही आहे ते सगळे मुलं जे आहेत तर या राऊंडसाठी इलिजिबल असतील. अर्थात तुम्ही त्यासाठी प्रॉपर चॉईस फिलिंग केलेली असेल तर, पर्टिक्युलरली गव्हर्नमेंट कॉलेज संदर्भात किंवा एम्स आणि जिप्परच्या संदर्भात. डीम युनिव्हर्सिटीसाठी मात्र यानंतर कुठलाही ऑनलाईन राऊंड जो येतो होणार नाही आहे, त्यासाठी डायरेक्टली स्टे वॅकन्सी राऊंड होईल. त्याचं जे शेड्यूल आहे ते अर्ली आज जे तर गव्हर्नमेंटच्या एमसीसीच्या वेबसाईटवर पब्लिश होईल. जसं ते पब्लिश होईल आपल्याला शेअर केलं जाईल. सो एक अतिशय महत्त्वाचा विषय मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला. हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.